पाली बस स्थानक तोडलं आणि त्याची सध्याची परिस्थिती काय त्याचा हा धावता आढावा। हे आहे पाली बस स्थानकाचे प्रवेशद्वार, त्याच्याच बाजूला असलेले हे उघडे गटार। याच गटारात अनेक बाईकवर पडून अपघात झाले आहेत। बस स्थानक तोडल्यानंतर उरलेले डेब्रेज अजूनही येथेच पडलेले दिसते। एसटी महामंडळाने ठेका देऊन अंदाजे 16 लाख खर्च करून ही शेड, शौचालय व एसटी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी रूम बांधली। या खर्चावर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले। तुटलेले पाण्याचे नळ, बंद शौचालय हे एसटी महामंडळाच्या व अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करते। कोणत्याही गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा किंवा देशाचा विकास हा तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्यावर अवलंबून असतं। आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं काय? तिथले रस्ते, पाणी, वीज व इतर काही गोष्टी। आता आपलं दुर्दैव असं आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आंदोलन करूनच मिळवावी लागते अशी परिस्थिती सध्या सुधागड तालुक्यात झाली। आणि सुधागड तालुक्यात ज्यांना आंदोलन सम्राट म्हणून ओळखलं जातं आणि ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रत्येक वेळी आंदोलन करतात असे रवींद्रनाथ जी ओवाळ हे आज आपल्यासोबत आहेत। आजचा विषय आहे पाली येथील बस स्थानक। पर्यटन, एखाद्या ठिकाणचं पर्यटन जर का डेव्हलप व्हायचं असेल तर तिथले इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बस त्याचा फार मोठा रोल आहे, परंतु इथले जे बस स्थानक आहे त्याची अवस्था बिकट झाली आहे। तर रवींद्रजी, तुम्ही बरीच आंदोलन केलीत आणि आता सध्या तुम्ही अल्टिमेटम दिलाय की जर का बस स्थानक झालं नाही तर मी उपोषणाला बसेन, तर ह्याच्या मागचं कारण काय आणि सध्या परिस्थिती काय आपल्या बस स्थानकाची? या सुधागड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर डोंगर दऱ्यामध्ये वसलेला हा तालुका आहे। दळणवळणाची साधनं फार कमी आहे। काही ठिकाणी ही एसटी पोहोचते तर काही ठिकाणी पोहोचत देखील नाही। हा आदिवासी बहुल तालुका आहे। अनेक वर्ष एसटीची सेवा खेड्यापाड्यांमध्ये चालू आहे, परंतु मध्यंतरीचा कोरोना काळ आला, एसटीचा संप आला, पण त्या अगोदरची परिस्थिती आपण जर पाहिली तर पाली हे सुधागड तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे। सुधागड तालुक्याचं मुख्य ठिकाण असताना पालीमध्ये अनेक असे विविध कार्यालय आहेत। या कार्यालयासाठी तालुक्यातून, डोंगरदऱ्यातून लोक या पालीमध्ये येत असतात। इथं बल्लाळेश्वराचं देवस्थान आहे, अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वर आहे। बल्लाळेश्वर असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून लोक आपल्या पाली शहराला भेट देत असतात। असं असताना पाली शहरामध्ये बस स्थानक असायला हवं, ते सुस्थितीत असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे ही केवळ माझ्या मनामध्ये धारणा। आपल्या पालीमध्ये जी बस स्थानक होतं ते फार 30-35 वर्षापूर्वीचं ते बस स्थानक होतं, अगदी जीर्ण झालेलं बस स्थानक होतं, ते कधी मोडकळीशी येईल असं जे बस स्थानक होतं, हे बस स्थानक पाडून नवीन इमारत या ठिकाणी व्हायला पाहिजे। मी 2016 पहिलं उपोषण केलं, त्यावेळेला मी 4 दिवस उपोषण केल्यानंतर लेखी आश्वासन दिलं की ही इमारत आम्ही पाडू, याचा आम्ही आराखडा तयार करू, पुन्हा याच्यासाठी आम्ही मंजुरी घेऊ, अशा पद्धतीचं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि लेखी पत्र दिल्यानंतर मी उपोषण स्थगित केलं। त्यानंतर त्यांनी मला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी काम केलं, त्याला आराखडा मंजूर झाला, त्याला मान्यता मिळाली, निधी मंजूर झाला, परंतु निधी आला असताना देखील इथे काम एका ठेकेदाराला काम सुद्धा दिलं होतं, आजीत कन्स्ट्रक्शन मुंबई या ठेकेदाराला काम दिलं होतं, पण काम दिलं असताना त्या ठेकेदाराने इथे काम काय केलं नाही, सुरू केलं नाही। परंतु मी पुन्हा एकदा 2021 उपोषणाला बसलो, ते एवढ्यासाठी बसलो की जी इमारत जीर्ण झालेली आहे, या इमारतीखाली
शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रवासी हे इथे बसलेले असतात आणि ही इमारत कधीही पडेल आणि इथे जीवित आणि मोठ्या प्रमाणात जीवित आणि होईल हे समजूनच मी 2021 ला उपोषण केलं आणि मी त्यांना सांगितलं अरे कमीत कमी याला जर परवानगी मिळालेली आहे तर मग ही इमारत पाडून टाका डिमॉलिश करा तेव्हा त्यांनी 2000 मी उपोषणाला बसलेलो असताना 2021 ला त्यांनी ती इमारत डिमॉलिश केली किंवा तिला पाडली पाडल्यानंतर 2021 ते आज तक आहेत मध्ये कोरोनाचा काळ आला मान्य आहे मला परंतु 2021 ते आजपर्यंत कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शनवाल्यानं इथं 5 नव्या पैशाचं काम केलं नाही जी इमारत पाडली त्याचा जो स्टील निघाला तो स्टील माझ्या डोळ्यासमोर ट्रक भरून घेऊन गेला त्या स्टील कुणी नेला काय नेला याचा तर आपल्याला पत्ता नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की इमारत ते आपण बघू कुणी स्टील नेला काय नेला याचा आपल्याला नंतर मी आरटीआय मध्ये मी ते चौकशी करणारच आहे परंतु ही इमारत व्हावी याच्यासाठी मी पुन्हा एकदा काल म्हणजे मी 18 तारखेला उपोषण करणार होतो तसं मी पत्र संबंधितांना दिले होते परंतु काल तहसीलदारांच्या मध्यस्थीने विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के मॅडम या तिथं आल्या त्यांच्या समवेत माझ्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी मला काल एक पत्र दिलं की आम्ही त्या ठेकेदाराचं काम काढून घेतोय त्या ठेकेदाराचं काम काढून घेतल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्याला ठेका द्यावा लागणार आहे त्याच्यासाठी पुन्हा निविदा काढाव्या लागणार आहेत पुन्हा त्याचं प्रोसिजर करायला लागणार आहे असं म्हणणं आहे की तुम्ही जे आंदोलन आता करायचं जे यांना सांगितलं होतं तुम्ही 18 तारखेला बघा आंदोलन करणार होते ना तुम्ही हो 18 तारखेला मी आंदोलन बसेल त्यानंतर तहसीलदारांनी मीटिंग घेतली त्याबरोबर ज्या नियंत्रक आहेत त्या आल्या आणि तुम्हाला आश्वासन दिले काय आश्वासन दिले नक्की त्यांनी मी म्हटलं मला लेखी पत्र द्या त्यांनी आश्वासन असं दिलं लेखी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की मला 15 दिवसाची आम्हाला मुदत द्या 15 दिवसाच्या आतमध्ये तुमची आणि आमचे जे वरिष्ठ आहेत कारण त्यांचं सेंट्रल वरून जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या तेच ते या गोष्टी घडवून आणू शकतात तर त्यांच्या बरोबर आपण चर्चा करू मीटिंग लावू आणि त्या मीटिंग मध्ये जे होईल ते तुम्हाला सांगितलं जाईल किंवा तुमच्या समक्ष ठरेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ते थोड्याच दिवसामध्ये ते बैठक लावतायत वरिष्ठांबरोबर त्यांच्या मी पण त्यांना वेळ दिला आणि माझा तर विरोध आहे की हे जे कोण आजीत कन्स्ट्रक्शन आहे याचं काम काढून घेण्यात यावं मला असं ऐकण्यात मिळालेलं आहे आपण त्यावर बोलू मला एक सांगा आता जे तिथे सेवा त्यांनी देत आहेत आता जे बांधकाम केलेलं आहे तिथे काय नक्की काय काय बांधकाम केलं त्यांनी आणि त्याचा ते बांधकामचा काय त्रास होतोय का किंवा तिथे अजून काय म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी केल्या पाहिजे बाकीचं बांधकाम नंतर केलं तर चालेल आता नक्की तिथे केलं काय पाहिजे पहिल्यांदा मी 2016 ला उपोषण केलं त्यावेळेला त्यांनी फक्त पोर्च पाडला होता त्याच्यानंतर मी जेव्हा 2021 ला उपोषणाला बसलो त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला की आपण हे पूर्ण जो बसस्थानक आहे बसस्थानकाची जी इमारत आहे ती सगळी डिमॉलिश करू किंवा ती पाडून माझं म्हणणं ते नाही आता असं आहे की तिथे प्रवासी येत आहेत तिथले कर्मचारी पण येत आहेत बरोबर जर का एखाद्या ठिकाणी माणूस येतो तर तिथे त्यांना टॉयलेट्स पाहिजे तिथे पाण्याची सोय पाहिजे तिथे जर निवारा पाहिजे ते सगळं तिथे आहे का आणि नसेल तर हे काय करणार त्याच्यावर बरोबर आहे ना मग मी कालच्या बैठकीत मी त्यांना तेच सांगितलं जो तिथे आता जो तात्पुरता निवारा शेड बांधलेला आहे मी मग त्याला विचारलं याला खर्च किती आला तर तो निवारा शेड आणि ते दोन संडास बाथरूम हे जे केलेलं आहे याला 16 लाख रुपये खर्च आल्याचं त्यांनी आम्हाला काल सांगितलं आता 16 लाखाची ती इमारत आहे किंवा काय हे आपल्याला माहिती आहे आणि हे जे निवारा शेड बांधलं ते देखील माझ्या उपोषणामुळेच बांधलं ते डिमॉलिश केलं आणि इकडं इमारत निवारा शेड बांधलं पण ते 16 लाखाचं म्हणतात ही मला काय पटणारी गोष्ट नाही
ज्या ठिकाणी निवारा शेड बांधलं खर तर ते चुकीच्या जागीच बांधलं. पाण्याचा जो फ्लो आहे किल्ल्याकडून जो पाणी येणार आहे सरसगड किल्ल्याकडून जो पाणी येणार आहे तो सरळ खाली आंबा नदीला मिळतो आणि आंबा नदीच्या दिशेनेच यांनी ते बांधलेलं आहे. खर तर तो संयुक्तिक नाही. मी त्यांना बोललो देखील परंतु त्यांनी मान्य केलं नाही. त्यांचे इंजिनियर त्या इंजिनियरांनी काम ते रेटून नेलं आणि मी म्हटलं वाद करायचा नाही आपल्याला पुढचं काम होतंय त्या इमारतीचं काम होणार आहे. म्हटलं हे शेड किती दिवसाचं आहे त्याच्यामुळे मी काय तिथे वादविवाद केला नाही आणि इमारतीचं काम मात्र झालंच नाही म्हणून मला का त्यांना मला पुन्हा नोटिसा द्याव्या लागल्या आणि 18 तारखेचं उपोषण मला जाहीर करावं लागलं. तुम्ही नेहमी आंदोलन करता बरोबर. तुमची अपेक्षा अशी असते की तिथे काम कशा पद्धतीने होतंय काय होतंय हे तुम्हाला जाणून घ्यायचं हो ना. तर आता जिथे जे त्यांनी तिथं जो प्लान किंवा आराखडा ज्याला म्हणतात तो तयार केलेला आहे तो तुम्ही बघितलेला आहात का पहिली गोष्ट. म्हणजे दुसरं असं की जे तुम्ही सरसगडाचं पाणी म्हटलं की खाली येतं किंवा पाली शहराचं पाणी तिथे येऊन जमा होतं जे पाली बसस्थानक आहे ते पावसाळ्यात डुबतं म्हणा बरोबर की नाही. तर या आराखडा तयार करताना ह्या सगळ्या बाबींचा विचार केला गेला आहे की नाही. दुसरं असं आहे की तिथे जो एंट्रन्स आहे तिथे त्यांनी एक पाईप टाकून ठेवलाय बरोबर. बसचा लोड तो पाईप घेईल नाही घेईल ते माहीत नाही. तिथे बरेचसे अपघात पण होतात. मग या बाबतीत तुम्ही काय त्या आराखड्यामध्ये बघितलंय किंवा काही सूचना दिल्यात का त्यांना. खरं तर मला आज तागायत त्यांनी आराखडा दाखवलेला नाही. मी माझ्या 2021 उपोषणाच्या वेळेला देखील त्यांना म्हटलं तुमचा आराखडा कसा आहे आणि कालच्या चर्चेत देखील मी त्यांच्याकडे काही कागदपत्र मागितली आराखडा मागितला परंतु त्यांनी काय मला काल सुद्धा दिला नाही. परंतु मी ग्रामपंचायतीमध्ये जो आराखडा बघितला अत्यंत सुंदर असा आराखडा आहे त्या एसटी महामंडळाकडून मला बघायला मिळाला नाही. परंतु ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा त्यांनी आराखड्याची प्रत दिली होती तेव्हा आराखडा मी बघितला अत्यंत सुंदर असा आराखडा दिसतोय. परंतु मी काय बघितलेला नाही त्यांनी काही दाखवलेला नाही मला. आता राहता राहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न. त्यांनी जी संरक्षण भिंत बांधून जी 50 लाखाची जी संरक्षण भिंत बांधली आज त्या भिंतीची परिस्थिती जर बघितली तर सगळीकडून ती ढासळलेली आहे आणि काही ठिकाणी ती जी स्वामील आहे त्या तिकडे तर भिंत पूर्ण ती केलीच नाही. कदाचित तो वादातीत भाग असेल म्हणून ती भिंत पूर्ण झाली नाही. परंतु मी त्या भिंतीच्या वेळेला देखील मी विरोध केला 50 लाख रुपये एवढे खर्च करण्याचं कारण काय केवळ भिंतीसाठी संरक्षण भिंत. एंट्रन्स काय करतात जिथे गटर बरेच ऍक्सिडेंट. आता मी काल सुद्धा त्यांना मांडलं की जो समोरचा आपण प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारामध्ये तिथं गटाराची लाईन आहे त्या गटारामध्ये पाणी तुंबत होतं त्याच्यामुळे मला वाटतं नगरपंचायतीनं त्यावेळच्या ग्रामपंचायतीनं ते फोडलं आणि पाण्याला वाट करून दिली. परंतु आज ते तसंच तिथं उघडं आहे त्याच्यात अनेक लोक गाड्या घेऊन पडले. मी अनेक वेळा मी नगरपंचायतीच्या म्हणजे त्यावेळच्या ग्रामपंचायतीच्या आणि आताच्या तहसीलदारांच्या मी हे निदर्शनास आणून दिलं. त्यावेळेला देखील मी उपोषणाला बसलो होतो 2021 तिथे तहसीलदार आले होते त्यांना त्याच वेळेला तिथं सांगितलं होतं की याचा काहीतरी बंदोबस्त करा. परंतु आज तागाय तिथं बंदोबस्त झालेला नाही. आज तिथे जर बघितली तर दुर्गंधी आहे त्याच्यात लोक पडतायत. मग हे काय जीव घेण्याची वाट बघतात काय जीव जाण्याची वाट बघतायत काय लोकांची हे कुणीतरी. आता एसटी महामंडळ म्हणतात की आमचं नाही ते नगरपंचायतीचं आहे. नगरपंचायत म्हणते की आमचं नाही ते एसटी महामंडळाची जागा आहे. आणि मग नगरपंचायतीने जर ते खोदून ठेवलं पूर्वीच्या ग्रामपंचायतीने जर ते खोदून ठेवलं तरी जबाबदारी नगरपंचायतीची होते ना. आता तुम्हाला यांनी आश्वासन दिलं पण आता समजा त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही पाळतील नाही पाळतील ती नंतरची गोष्ट. ते दरवेळी त्यांचा शब्द पाळतायत असं दिसत नाहीये. जर का पुन्हा त्यांनी हा शब्द पाळला नाही तुमची पुढली ऍक्शन काय असणार आहे. त्यांनी मला 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि मी त्यांना त्याच वेळेला सांगितलंय जर या 15 दिवसामध्ये झालं नाही हे मी उपोषण 18 तारखेचं फक्त स्थगित करतोय. चर्चा झाल्या पाहिजे चर्चेतून मार्ग निघतो बरोबर. तर त्याच्यासाठी मी चर्चेला तयार झालेलो आहे. परंतु जर 15 दिवसात ही चर्चा घडवून आणली नाही किंवा त्याला मला काहीच दिसलं नाही तर 15 दिवसानंतर त्यांना एक तारीख देऊन मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे बसस्थानकाच्या आवारामध्ये. हे मी त्यांना काल देखील डीसी मॅडमना सांगितलेलं आहे
आणि मी आज आपल्या द्वारे आपल्या चॅनल द्वारे देखील मी लोकांना सांगू इच्छितोय या 15 दिवसात काय झालं नाही तर माझी तारीख त्यांना कळवली जाईल आणि मी लगेच उपोषणाला तिथे उपोषणानंच मार्ग सुटतोय असं मला वाटतंय कारण ते काय मनावर घेत नाही. मी अनेक वेळा त्यांना भेटून अर्ज विनंत्या करून देखील त्यांनी काय मनावर घेतलं नाही. मी जेव्हा उपोषणाचा अर्ज दिला तेव्हा ते काल तयार झाले चर्चेला किंवा काल आले ते. तर असं जर असेल तर माझी अशी खात्री झाली का त्यांना उपोषणाशिवाय दुसरं काही कळत नाही वाटतं तेव्हाच ते चर्चा करतात. तर मला पुन्हा एकदा उपोषण करायला लागेल की काय असं मला वाटतंय. नागरिकांनो एक लक्षात घ्या की रवींद्रजींनी बरेच उपोषण केली त्याचा रिझल्ट काय आला काय कळत नाही. हळूहळू डेव्हलपमेंट होते परंतु एकंदर असं दिसतं की इथली नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल किंवा एसटी महामंडळ असेल हे इथल्या नागरिकांना केवळ खेळवत ठेवतं असं एकंदर दिसतंय. जे लोक इथे येतात अधिकारी येतात त्यांच्या हातात पॉवर्स नसतात, पॉवर्स सेंट्रलमध्ये आहे. मग कुठल्या बेसिसवर हे इथे येऊन आश्वासन देत हे काही कळायला मार्ग दिसत नाहीये. हे जर का असंच चालू राहिलं तर इथलं जे तीर्थक्षेत्र आहे गणपतीचं तिथे येणाऱ्या भाविकांचे होणारे हाल ह्याला जबाबदार कोण राहणार आहे, इथली नगरपंचायत, एसटी महामंडळ की इतर प्रशासन, हा शेवटी एक प्रश्नच उरतो. आता याच्या पुढे जर का या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या गेल्या नाहीत तर पुन्हा एकदा रवींद्रजी उपोषणाचा हत्यार उपासणार इतकं मात्र नक्कीच. मी दत्तात्रय दळवी रायगड न्यूज साठी सुधागड पाली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.